शिंदे गटाकडून आयोगाकडे तीन चिन्हांचा प्रस्ताव गेलेला आहे. त्रिशूळ, उगवता सूर्य आणि गदा या तीन चिन्हांचा प्रस्ताव शिंदे गटाकडून निवडणूक आयोगासमोर ठेवण्यात आलेला आहे असं सूत्रांकडून कळतंय. निवडणूक आयोगाकडे चिन्ह सादर करण्यात आली असंही सूत्रांकडून कळतंय. त्रिशूळ आणि उगवता सूर्य यावर शिंदे यांनीही दावा केलेला आहे. अधिकची माहिती या संदर्भात आपले प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून घेऊया. रामराजे, एकीकडे ठाकरे गटाकडून कोणती चिन्ह देण्यात आलेली होती ती आपण पाहिली, आता शिंदे गटाच्या चिन्हांची माहिती समोर येते आणि त्यात त्रिशूळ आणि उगवता सूर्य हे दोन्हीकडे दिसत आहेत. काय माहिती अधिकची? बिल्कुल, आता शिंदे गटाने सुद्धा आपले चिन्ह जे आहेत ते निवडणूक आयोगाकडे दाखल केल्याची माहिती आपल्याला मिळते. आणि त्यामध्ये पहिले जे दोन चिन्ह जे ठाकरे गटाने दिले होते ते म्हणजे की त्रिशूळ आणि दुसरं म्हणजे की उगवता सूर्य, ती जशाच्या तसं चिन्ह जे आहेत ते एकनाथ शिंदे या गटाने पण सादर केलेले आहेत निवडणूक आयोगाकडे, हे आपल्याला सूत्रांनी माहिती दिलेली आहे. त्रिशूळ हे फ्री सिम्बॉलमध्ये नाही आहे, तेच चिन्ह यांनी एकनाथ शिंदे यांनी दाखल केलेलं आहे. तर दुसरं उगवता सूर्य हे सुद्धा चिन्ह दिलेलं आहे. तिसरं चिन्ह मात्र हे बदललेलं आहे. तिसरं चिन्ह जे आहे ते आता यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी मशाल हे चिन्ह दिलं होतं, तर त्याऐवजी एकनाथ शिंदे यांनी गदा हे चिन्ह दिलेलं आहे. तीन जे आता पर्याय आहेत ते तिन्ही देण्यात आलेले आहे. त्यामुळं पाहावं लागेल की आता निवडणूक आयोग कोणत्या चिन्हावर शिक्कामोर्तब करते, कारण दोघांकडूनही दोन चिन्ह जे आहेत ते साधर्म्य आहेत आणि समान देण्यात आलेले आहेत. एक तर की त्रिशूळ आणि दुसरं म्हणजेच की या संदर्भामध्ये गदा जी आहे ते फक्त वेगळं चिन्ह आहे, परंतु त्रिशूळ जे आहे ते पुन्हा आणखीन वादामध्ये अडकते का ते पाहावं लागेल. उगवतं सूर्य हे पुन्हा वादामध्ये अडकते का ते पाहावं लागेल. त्यामुळं आता नक्कीच रामराजे, एक महत्त्वाचा मुद्दा आहे आज निवडणूक आयोगासमोर किंवा आज निवडणूक आयोगाकडून याबाबतची अधिकृत स्पष्टता काही येऊ शकते का की कोणतं चिन्ह दिलं जात आहे, नाव कोणतं दिलं जात आहे, आज होईल का हे स्पष्ट? या संदर्भामध्ये आजच निर्णय घेतला जाऊ शकतो आणि संध्याकाळपर्यंत याची स्पष्टता येऊ शकते. जे नोटिफिकेशन आहे ते निवडणूक आयोग काढू शकतं, कारण दुपारी एकचा वेळ दिला होता. एकच्या आतमध्ये हे संपूर्ण सिम्बॉल जे आहे ते देणं गरजेचे होतं. उद्धव ठाकरे गटाने तर कालच हे सिम्बॉल दिलेले आहेत आणि आज एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयोगासमोर सादर केलेले आहेत. त्यामुळं आजच यावर निर्णय येईल आणि त्यासाठीच हा निर्णय ला कुठेतरी स्थगिती मिळावी आणि निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेला कुठेतरी स्थगिती मिळावी यासाठीच उद्धव ठाकरे गट जो आहे तो दिल्ली हायकोर्टामध्ये गेलेला आहे. आता पाहावं लागेल, जर संध्याकाळपर्यंत जर दिल्ली हायकोर्टाचं कोणतीही स्थगिती आली नाही तर मात्र हे चिन्ह जे आहेत ते आज संध्याकाळपर्यंत अलोकेट केले जाऊ शकतात, ते वेळोवेळी घेऊच. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे